इथेनॉल बंदीचा प्रयोग फसल्यानंतर देशाचा साखर उद्योग अडचणीत आलाय. त्यामुळे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी साखर उद्योगातील समस्यांचा आढावा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहिलंय. अतिरिक्त साखर साठ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान 25 लाख टन साखर निर्यातीला मान्यता द्यावी अशी मागणी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. पत्राद्वारे काय मागणी करण्यात आली आहे बघा. अतिरिक्त साखर साठ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान 25 लाख टन साखर निर्यातीला मान्यता द्यावी, साखर कारखानदारांच्या कर्जाचं पुनर्गठन करावं, तसंच कर्जफेडीचा विलंबावधी 2 वर्षांचा दिला जावा, तसं झाल्यास कारखान्यांना त्यांनी सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेलं अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज फेडता येईल,